Good afternoon, student. In my last video, we discussed about the past of the magnet, the story which I told in the last video. Today, we will find out how is marine compass used. Marine compass use manje hoka yantraza vapar kasa kartat. It was known quite long ago to the people in China and Europe that a piece of a magnet hang freely always settled in the north and the south direction. This rock then came to be used for finding the directions while traveling through unknown region. That is why they are also called lodestone. Leading stone, that means a leading stone. This lead to the inventions of the mariner's compass. Magnetic खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर आणि दक्षिण दिशेला स्थिरावतो. हे जुन्या काळात युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकाचा वापर होऊ लागला. या खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात. यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. मॅग्नेट कॅन हॅव अ व्हरायटी ऑफ शेप्स डिपेंडिंग अपॉन देअर युजेस. टुडे मॅग्नेट आर यूज इन अ मेनी मशीन्स अँड गॅजेट ऑर अ डिवाइस. दे आर ऑल मॅनमेड magnets. Find out where the magnet shows in the pictures below are used. Bar magnets, disc magnet, horseshoes magnet, ring shaped magnets, cylindrical magnet, as also a small button magnets are the different shapes of a magnet in everyday use. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक म्हणजे बार मॅग्नेट, चकती चुंबक म्हणजे डिस्क मॅग्नेट, नालाकृती चुंबक म्हणजे हॉर्सशूज मॅग्नेट, त्याच्यानंतर रिंग शेप मॅग्नेट, दंडगोलाकार तसेच लहान आकाराचे बटणाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरतो. तुमच्या स्क्रीनवर विविध प्रकारचे मॅग्नेट तुम्हाला दाखवले गेले आहेत. पहिला जो दाखवला आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे त्याला बार मॅग्नेट म्हणतात. होका यंत्र दाखवलं आहे, बटन मॅग्नेट दाखवले आहेत. पुस्तकात दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यांची नावं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. आफ्टर दॅट देर इज अ मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. वेन अ मॅग्नेट अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट दॅट ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स इन प्लेस like a factory, ports, garbage depots, large objects are shifted from place to place for these purposes. Cranes with a magnet are used. Work is done by the magnetic force. This shows that magnetism is a kind of a energy. चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी वस्तू हलवण्याकरता ह्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे क्रेनमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे हे कार्य जास्त लवकर प्रमाणात होते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते. नाउ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मॅग्नेट म्हणजे काय तर चुंबकाचे वैशिष्ट्य काय. इथे तुम्हाला लेस टू म्हणजे करून पहा असं आहे. तर पहिला काय आहे, डिटरमाइन द डायरेक्शन्स इन द क्लास ऑर अ लॅबोरेटरी. टाय अ थ्रेड टू द सेंटर ऑफ द बार मॅग्नेट अँड हँग इट फ्रॉम अ सँड. नोट द डायरेक्शन्स in which the magnet settled and turn it round again. Let it settle and note the direction. Do this many times. What do you observe?
म्हणजे काय करायचं आहे, बार मॅग्नेट घ्यायचं आहे, ते अशा पद्धतीने एका दोरीला बांधून ठेवायचं आहे आणि ते जोर जोरात फिरवायचं आहे. फिरवल्यानंतर ते कुठे थांबतं, कुठचं डायरेक्शन दाखवतं, ते आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं. एक्सपेरिमेंट खूप सोपं आहे. जर आपल्याकडे मॅग्नेट म्हणजे चुंबक असेल, तर ते एका दोरीला बांधायचं, ते कुठेतरी लटकवून ठेवायचं. ते कुठे पण लटकलेलं असलं तरी ते डायरेक्शन सेमच दाखवतं. साऊथ आणि नॉर्थ डायरेक्शनमध्येच हे जे चुंबक आहे, जे चुंबकाचा बार आहे, तो स्थिर राहतो. बाकी कुठल्याही डायरेक्शनला तो स्थिर राहत नाही. हे एक्सपेरिमेंट जर आपल्याकडे बार मॅग्नेट किंवा मॅग्नेट असेल तर आपण खूप इझिली करू शकतो. मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ अँड द साऊथ डायरेक्शन. नेहमी नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला मॅग्नेट सेटल राहते. आफ्टर दॅट द एंड ऑफ द मॅग्नेट दॅट पॉइंट टू द नॉर्थ इज कॉल्ड नॉर्थ पोल, वाईल द एंड ऑफ अ पॉइंट्स टू द साऊथ इज कॉल्ड साऊथ पोल. द नॉर्थ पोल इज इंडिकेटेड बाय एन अँड द साऊथ पोल इंडिकेटेड बाय एस. प्लीज प्लेस सम आयन फिलिंग्स ऑन द शीट्स ऑफ अ पेपर अँड पास द बार मॅग्नेट ओवर देम. पिक अप द बार मॅग्नेट बाय होल्डिंग इट इन द सेंटर. वॉट डू यू सी? या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की मधोमध बार मॅग्नेटला पकडायचं आहे आणि काय करायचं आहे, तर प्रयोगशाळेमध्ये एक बार मॅग्नेटची पट्टी घ्यायची. एका कागदावर लोखंडाचा केस घ्या आणि त्यावरून ती पट्टी म्हणजे चुंबक फिरवा. पट्टीला चुंबक मधोमध पकडून उचला. काय लक्षात आले? चुंबक कोणत्या भागांवर लोखंडाचा केस जास्त प्रमाणात चिकटतो ते तुम्ही पाहिले. कोणत्या भागावर कमी प्रमाणात चिकटतो यावरून काय सांगता येईल? तुम्ही कधी असा बार मॅग्नेट घेतलं की तुमच्या लक्षात येईल की जर आपण लोखंडांच्या तुकड्यांवरून ते बार मॅग्नेट फिरवलं तर त्याच्या टोकाला हे लोखंडाचे केस अट्रॅक्ट होतात आणि तिथे जमतात. ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ते तसेच जमतात. असं का होतं? कारण द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्क्रीट Did at the two ends of a ball of a magnet. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांमध्ये म्हणजे ध्रुवांमध्ये एकवटलेले असते. टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीजर ऑर अ नाईफ. टेक अ आयन फिलिंग ऑन द शीट ऑफ अ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. मोस्ट ऑफ द आयन फिलिंग्स विल बी सीन स्टिक्स its poles. Now cut the magnet into the two pieces and show it the picture. The place whose pieces of iron filings pick up each of the pieces and observe. Pick up each pieces and observe them. What do we find? If a magnet is divided into the two parts, two independent magnets are formed. It means that the two poles of a magnet cannot be separated from each other. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की मॅग्नेट जरी तोडलं तरी ते जे मॅग्नेट असते त्याचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. टुडे वी लर्न अबाउट द मरिनर्स कंपास, हाव दे यूज इट, मॅग्नेटिझम अँड अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मॅग्नेट. यू डू वन थिंग, यू हॅव टू राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट इन युअर बुक नोटबुक्स अँड सेंड मी टुडे. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.